धरणगाव येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी धरणगाव महापालिकेचे नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्षा सुरेखा महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, भाजप गटनेते कैलास माळे, शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वला साळुंके, कल्पना महाजन, अंजली विसावे, आराधना पाटील, कीर्ती मराठे, शोभा राजपूत, संगीता मराठे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अहमद पठाण, अजय चव्हाण, भालचंद्र जाधव, ललित येवले, शरद कंखरे, राजेंद्र येवले, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र महाजन, पी एम पाटील, धीरेंद्र पुर्भे, बुट्ट्या पाटील, विनोद रोकडे आदी उपस्थित होते. यासह महेंद्र कैरनार, चर्मकार समाजाचे भानुदास विसावे, गुलाब मराठे, धरणगाव नगरपालिका कर्मचारी OS RV बारड, जयेश भावसार, PS चौधरी, नगरसेवक नगरसेविका सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केलं.